दोन्ही संघ अगदी नावाजलेले संघ या ठिकाणी मांडला संघ नाणेफेकीचा विजेता ठरलाय का? नक्कीच नक्कीच दादा, ऑल द बेस्ट दोन्ही खेळाडूंना दोन्ही संघांना. आणि या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे. सहा चेंडू सहा धावा. ऋषी झावरे ऑन द स्ट्राइक. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी बॅट उचलली होती, परंतु चेंडू पडेल नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव धावून पूर्ण दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील या ठिकाणी धावून पूर्ण. थोडासा ओव्हर थ्रो, पंच नक्कीच सांगतील या ठिकाणी. पंच थोडे बावरलेत, पंच थोडे गडबडलेत, परंतु या चेंडूवर दोन धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. दोन धावांच्या सहाय्याने धावसंख्या झाली 31. सन्माननीय दीपकजी म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशी सायकल आहे. कोण सायकल नेणार याच्यात सुद्धा विचार विनिमय आता सुरू झाले असतील. तर मी सन्माननीय दीपक दादा आपल्याला विनंती करतो, आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय दीपक दादा, एक सुंदर असं शरीर यष्टी ज्यांनी कमावले असे दीपक दादा. पुढचा चेंडू यावेळी मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पण ऋषी समोरचा संघ सांगतोय की मी देखील तुला अशा सहजासहजी धावा घेऊ देऊ शकत नाही. या ठिकाणी निर्धाव चेंडूची फेक. चार चेंडू आणि चार धावांची आता मात्र गरज आहे. धावसंख्या झाली 31. चार चेंडू आणि चार धावांची गरज आहे. नक्कीच सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मान्यवरांच्या समवेत हा रोमांचक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज सामना करेल ऋषी. यावेळी फुल टॉस, चेंडू झेल झालाय आणि इथे मात्र नक्कीच जर पाहायचं झालं तर आता मात्र सामन्यात रंगत. कमॉन डीजे. हॅलो धन्यवाद डीजे. नवीन आलेला फलंदाज ओमकार कोकबनकर या ठिकाणी हा जो विकेट मिळवला त्या विकेट साठी अक्षर याला आमचा एनके याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. अक्षर नक्की जर पाहिलं तर सांगतोय माझ्या मामाचा मुलगा आहे आणि निश्चितच अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी अक्षरच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. तीन चेंडू चार धावांची गरज. स्ट्राइक एंड वर ऋतिक झावरे, पाहूया काय करतोय, कारण मोठे फटके मारणं ऋतिक झावरेला देखील चांगल्या प्रकारे माहिती आहे. षटकार चौकारांचा खेळ ऋतिक झावरेकडे देखील आहे. परंतु निलेश दादा जर पाहिलं तर चार चेंडू चार धावांची गरज असताना कुठेतरी मोठा फटका मारणं हे वावग ठरणार नव्हतं आणि तेच मात्र या ठिकाणी केलं, ते म्हणजेच ऋषीनं. तत्पूर्वी पुढला चेंडू घेऊन गोलंदाज अक्षत सज्ज सामना करेल ऋतिक. यावेळी चांगला फटका येतोय, आणखी एक गडी बाद, बॅक टू बॅक विकेट. कमॉन डीजे. मित्रांनो, युवा सेनाचे सदस्य प्रितेश पारंगे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक या विकेट साठी आलेलं आहे. आणि आता या चेंडूवर जर विकेट मिळवला, अक्षत लक्षात ठेव. तत्पूर्वी जाधव सरांकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, तब्बल 1200 जमा झालेत. अक्षत या चेंडूवर जर विकेट मिळवला तर तब्बल 5500 रुपयाचा अजून बक्षीस येईल. दोन चेंडू चार धावांची गरज, दोन चेंडू चार धावांची गरज. सन्माननीय संतोषजी निगडे साहेब यांच्याकडून 3000 रुपये, सन्माननीय अजय दादा गायकर यांच्याकडून 2000 रुपये आणि सन्माननीय जगन्नाथजी गायकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे 5500 रुपयाचं पारितोषिक जर या ठिकाणी या चेंडूवर विकेट मिळालं तर काय म्हणशील निलेश दादा? वेदांत, 5500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. पाहूया शेवटचा चेंडू असेल हॅट्रिकचा, म्हणजे सलगच्या दोन चेंडूंवर दोन विकेट मिळवलेत. या चेंडूवर जर विकेट मिळवला अर्थातच या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अजय दादा यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे, सन्माननीय संतोष निगडे साहेब यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे, सन्माननीय जनार्दन गायकर यांच्याकडून 500 रुपये, 1000 रुपये या ठिकाणी जमा झालेले, सॉरी 1200 रुपये जमा झालेले आहेत. संतोष दादा जाधव यांच्याकडून सुद्धा 200 रुपये आलेले आहेत. तर पाहूया हॅट्रिक चेंडू आहे. जिंकण्यासाठी दोन चेंडू आणि चार धावांची गरज असताना पुन्हा एकदा चेंडू अक्षतच्या हातात आहे. पाहूया हॅट्रिक बॉल आहे आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातो वेदांतकडे.
नक्कीच दादा काय होणार, कारण याच ओंकारनं एक चेंडू एका धावेची गरज असताना कुदे सारख्या संघासमोर षटकार ठोकून सामना जिंकवला होता. तोच ओंकार मोठा फटका जेल होते का, नक्की जेल झाली. 5,500 रुपयाचा मानकरी अक्षत ठरतोय. निश्चितच मित्रांनो जर पाहिलं तर 5,500+1,200 म्हणजे जवळजवळ 6,700 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी अक्षतच्या खात्यात जमा होईल. जरा रसिक प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे, आपण दुसरं काय देऊ शकतो? डाया वाजवा, जोरदार डाया झाले पाहिजे. चार धावांची रसिक प्रेक्षक खरोखर धन्यवाद देतोय. या ठिकाणी अफलातून सामना आपण पाहतोय मित्रांनो. हॅट्रिक साधलेली आहे अक्षतने, जबरदस्त गोलंदाजी आणि जगन्नाथ गायकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आले हॅट्रिक साठी. आणखी सांगा सुरेशजी म्हात्रे यांच्याकडून देखील 500 रुपये म्हणजे 7,200 रुपयाचं पारितोषिक अक्षत साठी या हॅट्रिक साठी म्हणजे जिंकवली. तर चला बॅटमन साठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. या शेवटच्या चेंडूवर जर सामना जिंकवला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे अजय दादा गायकर यांच्या. शारजी गुंडे यांच्याकडून 500 रुपये, रियान बोगन यांच्याकडून 200 रुपये म्हणजे तब्बल जर पाहायचं झालं 8,000 घरात बक्षीस गेलंय. आणि सामना जिंकवला ओंकार भोपी, सामना जिंकवला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक अजय दादाच्या माध्यमातून आहे. म्हणजे मित्रांनो सामना होता कुठं, सामना आला कुठं, एक वेळ वाटलं होतं की ऋषी झावरे सद सामना संपून जाईल, पण कुठेतरी आती घाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळलं. प्रेक्षकांना विनंती असेल एकदा जोरदार डाळे वाजवायचे त्या सामन्यासाठी. वेदांत एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे, कंपल्सरी 4 धाव आहेत. पाहूया शेवटचा चेंडू असेल आणि मला वाटते ज्या वेळेला चेंडू पडणार आहे त्यावेळेला माईक थांबणार आहे. पाहूया काय घडणार. शेवटचा चेंडू अक्षत, सुंदर सुरेख चेंडू, चेंडू या ठिकाणी मात्र विजय होतोय. महाज नाही महाज नाही संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. एकदा जोरदार टाळ्या, डीजे मास्टर थांबायचा, डीजे मास्टर डीजे प्रेक्षकांना विनंती जोरदार टाळे झाले पाहिजे श्री माझ नाही माझण्यासाठी आणि अक्षत साठी. डीजे मास्टर होऊन जाऊ दे आता. Come on, DJ. जवळजवळ 7,500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमलेलं आहे. 7,500 नाही निलेश दादा, 7,700 रुपयाचं बक्षीस अक्षत साठी आणि जाधव सरांनी हे 200 रुपये त्या झेल घेणाऱ्यासाठी दिलेले आहेत म्हणजे अभिसाठी. अक्षतला आणायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा मला वाटते अक्षतच असेल का. एक मिनिट थांबा, तत्पूर्वी आपण पाहतोय आजची ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी सन्माननीय महेंद्रशेठ डलवी अर्थात आपले सर्वांचे लाडके आमदार खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आपल्या सर्वांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. अलिबाग मुरुड विधानसभेचे आमदार सन्माननीय महेंद्रशेठ डलवी यांचा सत्कार, यांचा सन्मान खऱ्या अर्थानं मायेची शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह खऱ्या अर्थानं आपण पाहतोय राज्याभिषेक असं एक सन्मान चिन्ह पण आहे. तर मंडळाच्या वतीनं मी अजय दादा आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह. विनंती असेल अक्षद 7,700 रुपयाचं पारितोषिक. अभी तुला देखील विनंती असेल 200 रुपयाचं पारितोषिक घ्यायचं आहे. या ठिकाणी पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरतोय अक्षद. मॅन फ्रॉम मार्स ने अक्षद वेळ नाही घालवायचा आहे. अक्षद यायचं आहे, मान्य आहे आपण थकलात परंतु अक्षद या ठिकाणी यायचं आहे, जमा व्हायचं आहे. अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी अक्षतच्या माध्यमातून झाला. महाज नाही महाज नाही संघ या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करता झाला. अक्षत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अक्षत सन्माननीय आमदार महेंद्रशेठ डलवी यांच्या हस्ते अक्षत आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक वितरित केलं जाईल. त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी निगडे साहेब यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी होतं. सन्माननीय अजय दादा गायकर यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक होतं. त्याचबरोबर
भास्कर जी गुंडा यांच्याकडून महाज्ञ संघासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले, त्याचबरोबर जगन्नाथ जी गायकर यांच्याकडून 500 रुपये होते, त्याचबरोबर जर पाहिलं तर एनके कडून 500 रुपये आले होते, त्याचबरोबर सन्माननीय दादा या ठिकाणी आले होते त्यांच्याकडून देखील 500 रुपये होते। अक्षत विनंती असेल, अक्षत प्लीज यायचं आहे, ओळख घालवायचं नाही, अक्षत अक्षत यायचं आहे। हॅलो श्री माझं नाही माझले संघाचा जबरदस्त गोलंदाज अक्षत, आपल्याला विनंती असेल आपण लगेचच व्यासपीठाकडे जायचं आहे। अक्षत वेळ वाया घालवू नका। सन्माननीय महेंद्रशेठ दलवी आपले सर्वांचे लाडके आमदार, खऱ्या अर्थानं महेंद्रशेठ दलवींच्या शुभ हस्ते आपण या गुणी खेळाडूचा गौरव, जवळजवळ 7,700 रुपयाची रक्कम या ठिकाणी जमा झालेली आहे। अतिशय सुरेख क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला श्री माझनाई माझने संघाकडून। थोड्याशा चुका झाल्या क्षेत्ररक्षणामध्ये, परंतु या सामन्याचा शेवट अतिशय गोड झालेला आहे। चला अक्षत आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाकडे या। सामना चालू करायचा आहे सलमान, चला व्यासपीठाकडे यायचं अक्षत, अक्षत व्यासपीठावर यायचं आहे, चला पुढे या। कॅमेरामॅन आपल्याला विनंती असेल व्यासपीठाकडे कॅमेरा घ्यायचा आहे, कारण आपण पाहतोय सन्माननीय आमदार आपले सर्वांचे लाडके आमदार, मग कला क्रीडा क्षेत्रामधून सर्वच खेळाडूंना ज्यांनी आतापर्यंत प्राधान्य दिलं असे आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट म्हणून ज्यांची ओळख असे आपले आमदार आपण या ठिकाणी पाहतोय। अक्षत सारखा एक गुणी खेळाडू ज्याने आपल्या क्रिकेटवर अतिशय प्रेम केलं आणि वर्चस्व दाखवलं गोलंदाजी मध्ये, अशा अक्षतचा या ठिकाणी सन्मान होतोय, सत्कार होतोय। खऱ्या अर्थानं 7,700 रुपयाची रोकड रक्कम त्याला या ठिकाणी दिली जाते। एक मोठी स्पर्धा, एक सुंदर टूर्नामेंट आपण या ठिकाणी पाहतोय। ही टूर्नामेंट ज्यांनी ऑर्गनाईज केली, खऱ्या अर्थानं अजय दादा गायकर यांना मोठं करण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दलवी यांचा आहे। अगदीच बऱ्याचशा मान्यवरांमध्ये आपण पाहतोय ज्यांचं योगदान या मंडळासाठी आहे, आणि आपण पाहतोय आज व्यासपीठ मात्र अतिशय सुंदररित्या भरलेला दिसतोय। 101 मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, सर्वांना धन्यवाद देतोय आणि बोलतोय मैदानाकडे। पुढील समालोचन करतील आपला सर्वांचा लाडका मित्र निशांत पाटील आणि आपल्या विभागाचा एक गोड आवाज, म्हणून मी निशांतला विनंती करतो पुढील सामन्यासाठी समालोचन करायला। धन्यवाद, ओव्हर टू निशांत। हॅलो ठीक, हॅलो हॅलो, धन्यवाद निलेश पाटील आणि धन्यवाद वेदांत कंटक। या मॅच मध्ये सेमीफायनलचा पहिला सामना सुरू होता आणि एक अविश्वसनीय आणि अविस्मरणीय सामना आपण मैदानामध्ये बघितला। 6 चेंडूमागे 6 धावांची गरज होती आणि त्या धावा सुद्धा ताजपूर संघाला काढता आल्या नाही, हाच क्रिकेट आहे। बऱ्याच वेळेला 6 चेंडूमागे 36 धावा सुद्धा आपण होताना बघितलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी आपण चित्र बघितलं तर 6 चेंडूमागे 6 धावा सुद्धा निघालेल्या नाहीयेत। पुढे चेंडू सन्मान, अगदी वेगवान चेंडू, अगदी लोअर फुलटॉस होता, कार्पेट सहारे कडून काढलेला आहे लॉंगॉन क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, फेक करेल तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केलेली आहे। तर नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक आहे ती अर्थात अक्षत याच्या नावावरती झालेली आहे। आपण इंटरनॅशनलमध्ये बघितलं तर पहिली जी हॅट्रिक आहे अर्थात टेस्ट करिअरमध्ये फ्रेड स्पोफोर्थ ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू ज्याने इंग्लंड विरुद्ध पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली होती, आणि ओडीएममध्ये जर आपण विचार केला तर पहिली हॅट्रिक अर्थात पाकिस्तानचा जलाल उद्दीन याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली होती, आणि टी ट्वेंटीमध्ये आपण बघितलं तर पहिली हॅट्रिक अर्थात ब्रेटली याने बांगलादेश विरुद्ध आपल्या नावावरती केली होती। आणि या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक आपण बघितलं तर अक्षत जो महाजने या गावचा खेळाडू याने आपल्या नावावरती केलेली आहे। तर नक्कीच असे बरेचसे जे रेकॉर्ड आहेत ते क्रिकेटमध्ये होत असतात। 4 चेंडूचा खेळ झालेला आहे अर्थात गोलंदाज आपण पाहू शकाल, ज्या गोलंदाजाला आपण रोहा एक्सप्रेस या नावाने सुद्धा संबोधतो तोच गोलंदाज पाहतोय सलमान सिद्दी। वेगवान चेंडू, जलद गतीचा हा गोलंदाज आपण पाहतोय, चेंडू यॉर्कर पद्धतीचा, कोणत्याही प्रकारचा फटका या ठिकाणी येत नाही, पूर्णतः दोनही फलंदाजांना जखडून ठेवले, बांधून ठेवलेला आहे, आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये आपलं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केलेलं आहे गोलंदाज सन्माननं। या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालेला आहे, 5 चेंडू मागे एक महत्वपूर्ण विकेट आपल्या नावावरती केला आणि 5 धावा मात्र खर्च केलेल्या आहेत। शेवटला 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी या षटकातील।
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि या चेंडूवरती आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. बघता बघता पहिल्या षटकाची ही समाप्ती झालेली आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण संघाची धावसंख्या बघितली तर 5 धावा या फलकावरती आलेल्या आहेत. मित्रांनो, क्रिकेट असू द्या किंवा जीवन असू द्या, जोखीम फार महत्त्वाची आहे. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आयुष्यामध्ये जोखीम नक्कीच पत्करा, जर जिंकला तर नेतृत्व कराल आणि हरला तर मात्र मार्गदर्शन कराल. त्याच्यामुळे आयुष्य असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, दोनही क्षेत्रांमध्ये जोखीम पत्करणं फार फार गरजेचं असतं. आणि ती जोखीम अर्थात आपण बघितलं तर महाजनी संघाचा अक्षत यांनी मात्र पत्करले होते आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान मात्र टिकून ठेवलेलं आहे आणि फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. नक्कीच असाच खेळ मात्र करत राहा, आपल्या महाजनी गावाचं नाव, आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव, संपूर्ण रायगडभर आणि भारत देशभर करत राहा. वल्टो मैदानाकडे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज सलमाननं या ठिकाणी एक गडी बाद केला आणि 5 धावा या मात्र खर्च केलेल्या आहेत. सेमीफायनल नंबर 2 आपण सामना पाहतोय. यंगस्टर रेवडोंदा विरुद्ध मुस्कान 11 मांडला. या दोनही संघादरम्यान क्रिकेटचा एक थरार, क्रिकेटचा एक महायुद्ध आणि क्रिकेटचं एक बिग बॅटल आपण या मैदानामध्ये पाहत आहोत. रसिक प्रेक्षकांची मैदानाच्या सभोवताली तुडुंब गर्दी आणि युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे जे रसिक प्रेक्षक आहेत या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं मनमुरादपणे आनंद लुटत आहेत. अगदी व्यासपीठ सुद्धा आपण बघितलं तर व्यासपीठ सुद्धा मान्यवरांच्या सर्वांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये अगदी सजलेला आहे आणि या मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक, प्रेषक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहे. षट क्रमांक 2 घेऊन येतो गोलंदाज आकाश. ज्या आकाशनं खऱ्या अर्थानं या सीझनमध्ये या पर्वामध्ये अर्थात चांगलं आपल्याला स्वतःला चांगलं अचीवमेंट केलेलं आहे आणि प्रत्येक या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येताना येणार झेल खाली, परंतु चेंडू नोमॅन्स लॅन मध्ये पडतो. एक धाव कंप्लीट, 2 धावा सुद्धा कंप्लीट केलेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 7 या ठिकाणी लागलेली आहे. दोनही फलंदाज या ठिकाणी स्ट्रगल करत आहेत, एक एक धावासाठी या ठिकाणी स्ट्रगल करत आहेत. मी अगोदर सुद्धा म्हणाला होतो मित्रांनो, क्रिकेटमधली एक धाव, परीक्षेमधला एक गुण आणि राजकारणामधलं एक मत हे फार महत्वाचं असतं. त्याची किंमत तेव्हाच कळते ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पराभूत होतो. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रत्येक धाव सेव्ह करणं हे फार गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू सागर विचारे. सागर विचारे यांनी झेल पकडलेला आहे. आपण लगेच आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. आईवा काय ज्याच्या माध्यमातून आलेली आहे. 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 13 लागते धावफलकावरती. जर आपण या स्पर्धेचा किंवा या सामन्याचा विचार केला तर रोहा शहरातील काही खेळाडू आहेत आणि काही जे खेळाडू आहेत ते अलिबाग तालुक्यामधील आहेत. म्हणजे अलिबाग विरुद्ध रोहा असा जरी सामना आपण म्हटला तरी सुद्धा या ठिकाणी काही हरकत नाहीये. हा चेंडू आपण बघितलं तर बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय. पॉइंट क्षेत्रामध्ये फेक करेल तर दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेले आहेत. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 15 लागते धावफलकावरती. पंधरा धावा आतापर्यंत आलेला आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज आकाश. सर्व रसिक प्रेक्षक आपण पाहतोय. सेमीफायनल नंबर 2 या ठिकाणी सामना सुरू आहे. यंगस्टर रेवडोंदा विरुद्ध मांडला या दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचा थरार. तर सागर विचार या ठिकाणी आलेला आहे, त्याला मात्र बक्षीस द्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय गौरव याची मात्र विकेट गेलेली आहे. फलंदाज बाद. हॅलो हॅलो सन्माननीय सागर विचारे, आपलं 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. जर आयवा झेल झाला आलेलात का? अजय दादा 500 रुपयाचं पारितोषिक द्यायचं आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय सन्माननीय सुरेंद्रदा म्हात्रे, विरोधी पक्षनेते शिवसेना, या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित झालेले आहेत. आपलं आगमन या ठिकाणी व्यासपीठावर चैतन्यमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ खर्च करून सन्माननीय सुरेंद्रदा म्हात्रे आपण उपस्थित झाले. सर्वप्रथम मी आपलं शब्दसुमनाने स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आपण शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे.
सेमीफाइनल चा सामना मैदान चालू असताना सन्माननीय सुरेंद्रदा म्हात्रे आपण उपस्थित झालात। पुन्हा एकदा या मंडळाच्या वतीने अजय दादांच्या वतीने आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतोय। धन्यवाद निशान। 16 धावा झालेले आहेत धाफलकावरती आणि आता मात्र झेल पकडलाय अर्थात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता बाबू बेलकवडे। धन्यवाद धन्यवाद। दोन षटकांचा खेळ समाप्त झाला। दोन षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सन्मान 5 धावा खर्च केल्या, या षटकामध्ये गोलंदाज आकाशनं 11 धावा खर्च केल्या। अशा दोन षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 8 धावायची सरासरीनं 16 धावा या धावफळकावरती आलेल्या आहेत। आणि आता आपण बघितलं तर अजूनही दोन षटकांचा खेळ मात्र बाकी आहे। या दोन षटकांमध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करायला लागणार आहे फलंदाजांना। जिंकायचं असेल तर या ठिकाणी चार षटकामध्ये कमीत कमी 50 ते 60 धावा या ठिकाणी कराव्याच लागतील, तरच आपण एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकाल किंवा समोरच्या जे अर्थात संघ आहे त्याला आपण चांगलं आव्हान देऊ शकाल। ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षक जर बघितलं तर एक लॉंगॉन आहे, त्याचप्रमाणे एक क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर, एक डीप मिडविकेट आहे, एक डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग। ऑफ साईड आपण बघितलं तर वाईडिश लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर एक शॉर्ट पॉईंट सुद्धा पाहायला मिळतोय, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन। असं क्षेत्ररक्षण ऑन साईडला 5 तर ऑफ साईडला 4 अशी क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना आपण या मैदानामध्ये पाहत आहोत। तर तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज अबू। रोहित या ठिकाणी मोठा फटका या ठिकाणी फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतो। चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। थँक्यू। 4 धावेच्या मदतीनं 20 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत। कल्पेश आहे आपण बोलतोय स्ट्राईक एंडला, कल्पेश पाहायला मिळत आहे। कल्पेशच्या बॅट मधून एक चौकार आल्यानंतर कुठेतरी चांगला धावसंख्या या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे। प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं, त्याच्यामुळे क्षेत्र कोणतंही असू द्या, क्रिकेटचा खेळ असू द्या, जीवनाचा खेळ असू द्या, प्रयत्न फार महत्वाचे असतात। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू फुलर पद्धतीचा होता, बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ येतोय अर्थात काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी आकाशचं चांगलं क्षेत्र रक्षण आणि या चेंडूवरती फक्त एक धाव पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 21 रन्स ऑन द स्कोरबोर्ड। सेमीफायनलचा हा सामना, रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानाच्या सभोवताली आपण पाहू शकाल। अगदी रस्त्याच्या कडेला प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत आणि व्यासपीठावर सुद्धा आपण पाहतोय सर्व शिवसेनेचे पदाधिकारी अगदी या सामन्याचा मनमुराद पण आनंद लुटत आहेत। 21 धावा आतापर्यंत झालेले आहेत। गोलंदाज पाहतोय आपण आबू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय कारपाट सहारे, पुन्हा एकदा बाबू बलकवडेच्या हातामध्ये फेक करेल तोपर्यंत एकच धाव मात्र पाहायला मिळत आहे। या कठीण प्रसंगामध्ये या सेमीफायनलच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आता मात्र प्रतीकला मोठी फटकेबाजी करावी लागतील, प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल किंवा प्रत्येक चेंडू बॅटवरती घ्यावा लागेल, तरच या ठिकाणी चांगली धावसंख्या होऊ शकेल। पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर नक्कीच पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीनं इंटरनॅशनलमध्ये आपण मग बुमरा असेल, मिचेल स्टार्क असेल किंवा जोफ्रा आर्चर अशी बरीचशी जी नावं आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सटीक यॉर्कर पाहायला मिळतो, ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र सुद्धा म्हटलं जातं, त्याच पद्धतीचा यॉर्कर आपण पाहतो या गोलंदाजाच्या माध्यमातून। खऱ्या अर्थानं एक चौकानंतर कुठल्या पूर्णपणे वापसी केलेली आहे या अबून, 4 चेंडू मागे फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय, ग्लान्स फटका पाहायला मिळतोय, चेंडू डी फाईन लेगच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। थँक यू डीजे मास्टर। 5 चेंडू झालेले आहेत, या 5 चेंडू मागे आतापर्यंत गोलंदाज अबून 10 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एकंदरीत धावसंख्येचा आपण विचार केला तर 26 धावा या धाफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत। शेवटला चेंडू या षटकातील आहे अर्थात गोलंदाजाला थोडीशी इम्प्रुव्हमेंट करावी लागेल, कारण आपल्या षटकामध्ये 2 मात्र चौकार आलेले आहेत। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू कारपेट सहारे डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत। 2 धावेच्या मदतीनं 30 षटकाची समाप्ती झालेली आहे। षट क्रमांक 30 समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या 28 लागते धावफलकावरती।
क्रिकेट म्हटलं की चुका होत असतात, अगदी आयुष्य म्हटल्यासारखी चुका होत असतात, पण तो असं म्हटलेलं आहे की चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे. त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करणं हे फार गरजेचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी प्रगती करावी लागेल. येणाऱ्या सहा चेंडूमागे या ठिकाणी मोठे फटके लावावे लागतील, तरच आपण या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश करू शकाल. हे खास करून फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आहे, कारण पहिल्या तीन षटकांचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 28 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. तर अंतिम चेंडू घेऊन आलेला, अंतिम षटक घेऊन आला संदीप पाठारे, बटारे, संदीप बटारे असा हा गोलंदाज आहे. अंतिम षटक घेऊन आलेला आहे. या सहा चेंडू मागे या दोनही फलंदाजांना कमीत कमी 20 ते 25 धावा घ्याव्याच लागतील, तरच या ठिकाणी एक चांगला सन्मानजनक स्कोर होऊ शकेल. पहिला चेंडू राईट आर्म राउंड द विकेट, पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. मी सकाळी सुद्धा उदाहरण दिलेले आहे, ज्या क्षणावरून हारण्याची भीती असते त्या क्षणावर खऱ्या अर्थानं जिंकण्याची सुरुवात करावी असं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेलंच आहे. ती सुरुवात मात्र करावी लागेल, कारण कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळते फलंदाजी करणारा संघ. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र यॉर्कर पद्धतीचा होता, त्रिफल आउट असतो, फलंदाज बाद. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू निलेशदा. या ठिकाणी आपण क्रिकेटचा माहोल पाहतोय. मी सकाळी सुद्धा अनाउन्समेंट केली होती की 1990 दशकामध्ये बघितलंच तर त्यावेळेला अगदी कमी बक्षिसाचं 300-400 रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस व्हायचं, फी सुद्धा कमी असायची, त्यावेळेला एवढी डेव्हलपमेंट नव्हती. परंतु आता मात्र या आधुनिक आणि फास्ट क्रिकेटमध्ये बघितलंच तर प्रत्येक स्पर्धा मग 30,000, 40,000, 50,000 किंवा 1,00,000 रुपये किंवा 1,50,000 रुपये सुद्धा अशा मोठमोठ्या स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच हा बदल झालेला आहे या मॅच मध्ये किंवा या क्रिकेट मध्ये. हॅलो, त्याचबरोबर निशांत, नक्कीच मी तुझ्या मताशी सहमत आहे, बदल झालाय. परंतु आपण एखादी मोठी टुर्नामेंट जर पाहत असतो, 1,00,000 किंवा 1.5 लाख किंवा 2 लाखाची, त्या टुर्नामेंटला सुद्धा लाजवेल असं नियोजन आज इथे आपण पाहतो, त्याच्याविषयी काय म्हणशील निशांत? मी सकाळीच म्हटलेलं आहे की मी ज्यावेळेस इथे आलो रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्याच ठिकाणी मी समालोचन केलेलं आहे, परंतु डे स्पर्धेमध्ये जे हे आयोजन आहे ते प्रथमतःच मी बघितलेलं आहे, जे खऱ्या अर्थानं सन्माननीय अजयजी गायकर यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि पुन्हा या ठिकाणी सन्माननीय अजयजी गायकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत. एक नीटनेटकं आणि एक सुंदर असं आयोजन आपण या ठिकाणी पाहत आहोत. 28 धावा झालेल्या आहेत. संदीप गोलंदाज अंतिम षटक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रज्वल ठाकूर. रिव्हर्स अटेम्प करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. पंचांकडे दाद मागितली, कटाक्ष नजरेने बघितलं, परंतु पंचांकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. आणि आपण पाहतोय या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक निर्धाव चेंडू हा मात्र फलंदाजांना बॅकफुटवर घेऊन जाणार आहे. प्रत्येक चेंडू बॅटवर घेणं हे फार गरजेचं आहे. या षटकातील अजूनही शेवटले तीन चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी आहे. या तीन चेंडू मागे मोठे फटके लावावेच लागतील, तरच कुठेतरी एक चांगला स्कोर होऊ शकेल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय या ठिकाणी धावा येत नाहीयेत. पंचांकडून नो चेंडूचा इशारा आलेला आहे. नो प्लस वन या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. या नो चेंडूचा आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती कपिल देव निकन्स यांनी आयुष्यामध्ये कधीही नो चेंडू फेकला नाही. काही नियंत्रित आणि तंत्रशुद्ध गोलंदाजी असेल, परंतु आपण टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला पाहतो अगदी गोलंदाज नो चेंडू मात्र फेकत असतात. संपूर्ण करिअरमध्ये कपिल देव निकन्स यांनी कधीही नो चेंडू मात्र फेकला नाहीये. तीन चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कधी चेंडू फास्टर पाहायला मिळतोय, कधी चेंडू स्लोवर पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं पूर्णतः फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम आणि त्याच वेळेला धावांपासून वंचित ठेवण्याचं काम हे गोलंदाजानं मात्र केलेलं आहे. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ मात्र बाकी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू कार्पेट सहारे जातोय. वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 32 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. आणि प्रथम सत्रातील शेवटला एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर एक चांगली धावसंख्या होऊ शकेल.
परंतु पुन्हा एकदा फलंदाजाला फसवला आहे आणि बघता बघता चार षटकांचा खेळ समाप्त झाला। या चार षटकांच्या खेळानंतर निर्धारित चार षटकांमध्ये 32 धावा या आतापर्यंत झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी मुस्कान 11 मांडला संघाला या ठिकाणी 33 धावांचं लक्ष आहे निर्धारित चार षटकांमध्ये। तर या द्वितीय सत्राचं धावतवर्ण ऐकवण्यासाठी मित्रांनो या स्पर्धेला ज्याने 3 दिवसांमध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे, ज्याने कमी वयामध्ये स्वतःला चांगला अचीवमेंट करून क्रिकेट क्षेत्रामध्ये समालोचकाच्या भूमिकेत चांगलं नाव कमावलेलं आहे आणि त्याच वेळेला आपल्या पंचकोशीमधील एक उत्कृष्ट वक्ता म्हणून त्याची एक ख्याती आहे असं वेदांत कंटक याच्याकडे मी मात्र घेऊन जाणार आहे। धन्यवाद। धन्यवाद डीजे मास्टर। अतिशय सुंदर गीत, अतिशय सुंदर गाणं या ठिकाणी अजय दादा यांच्यावर आधारित हे गाणं आहे। अलिबाग तालुका युवा सेना अध्यक्ष अजय दादा गायकर यांच्या माध्यमातून ही भव्य अशी क्रिकेटची स्पर्धा दमदार आमदार युवा सेना चषक 2022 अजय सेना बोरघर संघाचं नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल आणि ज्या सर्वांना या ठिकाणी ज्यानं बांधून ठेवलं असा अजय दादा गायकर याच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि निश्चितच या स्पर्धेसाठी आता मात्र अंतिम टप्प्यात ही स्पर्धा असताना प्रेक्षक वर्ग पहा मित्रांनो, जर कॅमेरामन दाखवू शकाल तर बरं होईल। अतिशय सुंदर असा भव्य असा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी लाभला आहे, तो म्हणजे या स्पर्धेसाठी जिंकण्यासाठी मला वाटतंय तब्बल 33 धावांची गरज आहे, ती म्हणजेच चार षटकांमध्ये। पाहू शकता आपण या स्क्रीनवर की किती प्रेक्षक या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत, संपूर्ण रस्ता कव्हर केलाय। त्यानंतर मान्यवर मंडळी पहा मित्रांनो, आमदार महेंद्र शेटजी दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर सन्माननीय सुरेंद्रदादा म्हात्रे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्माननीय संतोषदादा निगडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, त्याचबरोबर सन्माननीय बालाशेठ टेळगे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते। पुन्हा एकदा या ठिकाणी घेऊन जातोय या मैदानावर, ज्या मैदानावर सुरू असलेला सामना मुस्कान मांडला विपक्ष यंगस्टर रेवडंडा या दोन संघादरम्यान खेळवला जातोय। निश्चितच मित्रांनो सांगायचं झालं तर मुस्कान मांडला संघासमोर हे आव्हान सोपं नसणार आहे, परंतु कालच्या दिवसातली रेवडंडा संघाची गोलंदाजी पाहिली तर आव्हान कठीण नक्कीच। मी पाहिलं, मी म्हटलं हे आव्हान सोपं जरी असलं तरी देखील रेवडंडा संघासमोर आहे। कमांडी
धन्यवाद डीजे या सलमान ने आता पर्यंत आपल्या मुस्कान मांडला संघाला तारलं होतं, तो सलमान मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवर बाद होतोय। नक्कीच जर पाहिलं तर कव्हर रिजनला डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होता, पॉवर प्लेचा षटक आणि त्या षटकात पहा कुठे लावला क्षेत्ररक्षक आणि सलमान सिद्धी या ठिकाणी रोहा एक्सप्रेस पहिल्याच चेंडूवर बाद होऊन तंबूत परतले। आता मात्र नवीन आलेला फलंदाज जयेंद्र बलकवडे, नक्कीच बाबू बलकवडे त्याचबरोबर सोबत असलेला फलंदाज आहे तो म्हणजेच मयूर। नक्कीच मित्रांनो जर पाहायचं झालं तर या ठिकाणी एक भव्य असा सामना, भव्य असं मैदान, या मैदानावर दुसरा सेमीफायनलचा सामना। फायनल मध्ये ऑलरेडी अक्षतच्या भेदक माऱ्या मुलं आणि आभीच्या सुंदर ऑलराऊंड परफॉर्मन्स मुलं महाजनाई महाजने संघ हा फायनल मध्ये पोहोचला। जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे दादा। जर पाहायचं झालं तर अजूनही चेंडू असतील 23, सामना अजून लांब गेलेला नाही आहे। आव्हान सोपं नसणार आहे, आव्हान कठीण देखील नसणार आहे, परंतु जर पाहिलं तर निश्चितच या ठिकाणी त्या प्रकारची फलंदाजी त्या प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे। पुढला चेंडू घेऊन प्रज्वल ठाकूर मॅन फ्रॉम रेवडंडा गोलंदाजी मार्कवर सज्ज सामना करेल फलंदाज मयूर। चांगला फटका आलाय मिड विकेट रिजनच्या दिशेने, चेंडू आलाय नक्कीच मुस्कान मांडला संघाच्या खेम्यात। कमॉन डीजे मास्टर धन्यवाद डीजे। पुढला चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल, यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढला डीप कव्हरला। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या दिशेने मिसफील्ड होते, नक्कीच चेंडू जाईल तो म्हणजेच एक नाही तर दोन धावा देण्यासाठी, दोन धावांच्या सहाय्याने या ठिकाणी कुठेतरी धावसंख्येला आकार मिळाला। धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 चेंडू आणि 6 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत। निश्चितच कोण होणार फायनलिस्ट, कोण ते दोन संघ खेळणार फायनल मध्ये, एक संघ आपल्याला मिळालाय, दुसरा संघ कोण असणार, कोण महाजने संघाला फेस करणार, निश्चितच यानंतर आपल्याला समजेलच। ताजपूर संघ हा तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानकरी तर झालेला आहे, परंतु महाजने संघ नक्कीच टॉप 2 मध्ये पोहोचलाय। पुढचा चेंडू यावेळी मात्र दिवस अटेम्प्ट केला आहे, पंचांचा इशारा नो, चेंडूचा येतोय आणि या ठिकाणी चौकार येतोय। रिवर्सचा फटका लागला तर आबाद नाहीतर बर्बाद। कमॉन डीजे धन्यवाद डीजे मास्टर। या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्याचबरोबर नो चेंडू, त्यामुळे तब्बल 11 धावा धावफलकावर आल्या। 3 चेंडूंची फेक आतापर्यंत झालेली आहे। मित्रांनो क्रिकेटची मेजवानी नक्कीच मोरिया मल्ल्याण आयोजित एका स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, नवतरुण खानावच्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळेल। निश्चितच काय होणार पाहूया पुढल्या चेंडूवर। यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू नक्कीच बीट करतोय तो म्हणजेच फलंदाज मयूर याला, आणि या ठिकाणी मयूर बीट झाल्यानंतर धावसंख्या स्थिरावते ती म्हणजेच 1-11। पहिल्याच चेंडूवर सलमान सिद्धी बाद झाला होता। मुस्कान मांडला संघाचं कौतुक दादा याच्यासाठी की अवघे 5 खेळाडू घेऊन हा संघ आला होता आणि या विभागातले बाकीचे खेळाडू जमून या संघानं या ठिकाणी इथपर्यंत मजल मारली। पुढचा चेंडू यावेळी मात्र पहा डोळ्याचं पारणं फेडणारा हा फटका, KL राहुल सिग्नेचर शॉट। कमॉन डीजे मास्टर हॅलो हॅलो मास्टर। या चेंडूवर षटकार, धावसंख्या झाली 17, शेवटचा चेंडू षटकातील, पाहूया 17 खतरा, कोणाला बसणार हा खतरा, कोण होणार हिरो, कोण ठरणार हिरो। आतापर्यंत जरी हिरो ठरलाय मयूर, तब्बल जर विचार केला तर 16 धावांवर नाबाद खेळतोय। शेवटचा चेंडू मोठा फटका, चेंडू जाईल लॉग ऑफ बाउंड्री लाईन पार, 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार। कमॉन डीजे आता मात्र पहिल्या षटकात 21 धावा आल्यानंतर
कुठतरी सामन्याचा जीव सामन्याची जान काढून घेतली ती म्हणजे मुस्कान मांडला संघान। म्हणजे जर पाहिलं तर अतिशय सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी मयूरच्या माध्यमातून आली आणि जर पाहिलं तर तब्बल 20 धावांवर नाबाद खेळला मयूर। या षटकामध्ये 21 धावा आल्या, त्यातील 20 धावा एकट्या मयूरच्या बॅट मधून होत्या मित्रांनो। आता मात्र शेवटची 3 षटक आणि जिंकण्यासाठी जर विचार केला तर तब्बल फक्त 12 धावांची गरज असेल। पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज। यावेळी मात्र पुन्हा एकदा सिग्नेचर शॉट, चेंडू जाईल थेट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या हातात। कम ऑन डीजे। लवकर जायचंय फलंदाज, वेळ झालाय 6 वाजत आलेत, अजूनही फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे। जिंकण्यासाठी अजून 12 धावांची दादा गरज आहे। सतरा चेंडू 12 धावांची गरज। निश्चितच जर पाहिलं तर नवीन आलेला फलंदाज आकाश आहे, गोलंदाजीवर देखील आकाश आहे आणि निलेश दादा मोरिया मल्याण संघाचा आकाश पाटील किती 50 मारल्या या वर्षी, 250 मारल्या 4 षटकांच्या सामन्यामध्ये, हे देखील सांगायचं आहे। संजू काकाने देखील 150 मारली पहिल्याच असोसिएशनच्या टूर्नामेंट मध्ये। या ठिकाणी मात्र अतिशय सुंदर चेंडू, नक्कीच धावसंख्या स्थिरावते ती म्हणजेच 21 वर। निश्चितच मित्रांनो जर पाहायचं झालं तर आकाश हे नाव क्रिकेटमध्ये किंवा खास करून टेनिस क्रिकेटमध्ये खूप गाजत आहे। मग आकाश तारेकर, आकाश पाटील मॅन फ्रॉम मल्याण, आकाश तौसालकर आणि आकाश मॅन फ्रॉम रेवडंडा आकाश गायकर। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे आकाश। तत्पूर्वी यावेळी मात्र खराब चेंडूची फेक होणार का? नक्कीच होणार आणि एक आयसीसी नियम क्रमांक 22 नुसार या चेंडूला स्वैर घोषित केलंय पंत संकेश ढोले मॅन फ्रॉम थळ यांनी। या वाईट चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या झाली 22। 22 विश्लेषण करायचं झालं तर ज्याने 2015 वर्ल्ड कप मध्ये आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवलं, 2019 वर्ल्ड कप मध्ये फायनल पर्यंत पोहोचवलं, 2021 टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये ज्याने आपल्या संघाला फायनल विजयी करून दिली आणि 2021 T20 वर्ल्ड कप मध्ये आपल्याला फायनल वर नेलं। तत्पूर्वी शॉट पहा मित्रांनो, या ठिकाणी मोठा फटका। कम ऑन डीजे। धावसंख्या झाली ती म्हणजेच 28। नक्कीच मी उल्लेख करत होतो आयसीसी नियम क्रमांक 22 चा आणि या ठिकाणी 3 षटक आणि या ठिकाणी 22 नंबर जर्सीचा, 22 नंबर जर्सी केन विलियमसनचा या ठिकाणी आपण उल्लेख करत होतो। शेवटच्या चेंडूवर, शेवटचा नव्हता चेंडू, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत मित्रांनो। या ठिकाणी जिंकण्यासाठी मला वाटतंय 5 धावांची गरज आहे का? 5 धावांची गरज आहे। 14 चेंडू 5 धावांची गरज। आमचे युट्यूबर लवेश घरत या ठिकाणी 3 दिवस अतिशय मेहनत घेताना दिसत आहेत, त्याचबरोबर आमचे कॅमेरामन देखील त्या ठिकाणी आहेत, ऋतिक पटेल। ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून मित्रांनो ही लाईव्ह आहे स्पर्धा। रसिक पाटील यांचा आवाज प्रेक्षकांना काही आज ऐकायला मिळाला नाही। तत्पूर्वी चेंडू हवेत गेलाय, खूप हवेत गेलाय, वरद आहे बॉलच्या खाली, झेल काही होणार नाही। या चेंडूवर 2 धावा मात्र मिळतील, तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होईल, 100% तिसरी धाव पूर्ण होईल। चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने, 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात, 3 धावांच्या सहाय्याने धावसंख्या झाली ती म्हणजेच 31। आता मात्र 2 धावांची गरज म्हणजे मुस्कान मांडला संघ आपल्या तिकिटावर शिक्का पडलाय आणि आपला संघ फायनलच्या दिशेने आगेकूच झालाय। 7 चेंडू 2 धावांची गरज, माफ करा 13 चेंडू आहेत का? 4 षटकांचा सामना आहे, 13 चेंडू आणि 2 धावांची गरज। थोडस जमलिंग थोडस फमलिंग या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु निर्धाव चेंडूचा खेळ आणि इथे मात्र आता 12 चेंडू आणि 2 धावांची गरज। म्हणजे पाहायचं झालं तर सामन्यामधला जीव, सामन्यामधली जान, सामन्यामधली रंगत सर्व काही काढून घेतली ती म्हणजेच मुस्कान मांडला संघाने। सन्मान पहिल्या चेंडूवर जरी बाद झाला असला तरी देखील त्याची कमी मात्र या ठिकाणी भासू दिली नाही। 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज। या ठिकाणी महाज नाही महाजने संघ विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय, महाज नाही महाजने संघ विजयी संघ लगेचच आपल्यासोबत नाणेफेक करून घेईल।
माफ करा ग्राउंडर होईल का पुढचा चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढला सुंदर झेल हो नक्कीच ऐका सुंदर झेल या ठिकाणी टिपलेला दिसतोय मित्रांनो पहा या ठिकाणी गेम सोडलेला नाही आहे रेवदंडा संघानं अजूनही 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज काय होणार कारण अशा परिस्थितीतून सुद्धा सामने मित्रांनो जिंकलेले आहेत जरी समोरचा संघ कितीही बलाढ्य असला तरी आमचा देखील संघ काही कमी नाही समोरचा संघ ओपन लॉट मधून येत असला तरी देखील आमचा संघ देखील गाव टू गाव पद्धतीने चांगला खेळतो हे दाखवून देतोय तो म्हणजेच रेवदंडा संघ 11 चेंडू 29 धावांची भेदक खेळी करणाऱ्या मयूर साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो या ठिकाणी मुस्कान मांडला संघाचा तारणहार कोण ठरला असेल तर हा मयूर ठरलाय नवीन आलेला फलंदाज आबू येतोय स्ट्राईक वर परंतु पाहूया आता कशा प्रकारे रोखलं जात आहे आबूला कारण 11 चेंडू 2 धावा म्हणजे नामुमकिन असं आव्हान आहे हे म्हणजेच रेवदंडा संघासाठी निश्चितच या ठिकाणी ह्या धावा डिफेंड करणं म्हणजे एक मोठी गोष्ट होईल पुढचा चेंडू खराब चेंडूची फेक आबूने आले आले एक मोठा फटका खेळलाय चेंडू गेलाय सीमारेषेच्या दिशेने एक धाव धावून पूर्ण अजूनही मुस्कान मांडला संघ विजयासाठी वेट करावा लागेल 10 चेंडू 1 धावांची गरज 1 धावेची गरज आता औपचारिकता बाकी आहे स्कोर लेवल आहे कंपल्सरी चेसिंगचा नियम त्याच्यामुळे एक धाव काढणं गरजेचं आहे 10 चेंडू 1 धावेची गरज पुढचा चेंडू यावेळी मोठा फटका 4 धावांसाठी चौकार आणि या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करता संघ मुस्कान मांडला धन्यवाद हॅलो हॅलो धन्यवाद वेदांत तर हा आपण सामना पाहिला धन्यवाद मी जास्त वेळ न घेता आता ज्या कार्यक्रमाकडे मी वळतोय तो कार्यक्रम म्हणजे ज्यांच्या नावानं अजय युवा सेना यांनी आयोजित केलेला दमदार आमदार चषक 2022 रामराज विभागामध्ये ज्या पद्धतीचं आयोजन माननीय आमच्या सर्वांचे आवडते आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी यांच्या कृपा आशीर्वादानं आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या चषकाला विशेष म्हणजे आत्ता खऱ्या अर्थानं त्याचा पूर्ण विराम लागेल कारण सेंटर ऑफ पॉइंट की ज्याला आपण केंद्रबिंदू म्हटलं जातं तो केंद्रबिंदू ज्या वेळेस मिडल पॉइंटला येतो त्यावेळेस खरं सर्कल या मैदानावरचा तयार होतं या विभागामध्ये सगळ्यात मोठी महत्वाची बाजू आमदारांनी स्वतःच एक केंद्रबिंदू बनवलं आणि या आमदारांनी स्वतःच प्रेम या जनतेपर्यंत पोहोचवलं आणि म्हणून चौफार शेतकऱ्यांची आतिषबाजी त्यावेळेस झाली आणि म्हणून हा किल्ला शाबूत राखण्यात सगळ्यात मोठं यश लाभलं त्या अजय गायकर युवा सेना आणि सगळ्यात मोठं म्हणजे संदेश पालकर यांच्या सगळ्यांच्या योगदान